उत्तर भारतीय मैदानाविषयी माहिती घेऊया। जगातील सर्वात मोठे गाळाचे मैदान असून याची लांबी 3200 किलोमीटर आहे आणि रुंदी 150 ते 300 किलोमीटर आहे। सिंधू नदीच्या मुखापासून गंगा नदीच्या मुखापर्यंत उत्तर भारतीय मैदान पसरलेले आहे। याचे एकूण क्षेत्रफळ 7.8 लाख चौरस किलोमीटर आहे। पश्चिमेकडून पूर्वेकडे याची रुंदी कमी होत जाते। दक्षिणेकडील भागाजवळ मुर्दीची कमाल जाडी 5000 मीटर आहे। पंजाबमध्ये 500 किलोमीटर, अलाहाबादमध्ये 280 किलोमीटर, झारखंडमध्ये 160 किलोमीटर, तर आसाममध्ये 60 ते 100 किलोमीटर आहे। उत्तरेस कोसी नदीचे शंकू व दक्षिणेस सोन नदीचे शंकू भागात जलोडाची जास्त जाडी आढळते। उत्तरेस शिवालिक टेकड्याच्या खालील भाग व दक्षिणेस भारतीय द्वीपकल्पाचा वरील भाग उत्तर भारतीय मैदानात येतो। सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा व त्याच्या उपनद्यामुळे उत्तर भारतीय मैदानाच्या प्रदेशाची निर्मिती झालेली आहे। आता उत्तर भारतीय मैदानाची भूरूपिकी पाहूया। एक सूरी सपाट एक जिन्सी पृष्ठभाग हे याचे वैशिष्ट्य आहे। यातले पहिले आहे भाबर मैदान। दगड, गोटे, खडक पर्वतांच्या पायथ्याशी संचयन होऊन याची निर्मिती झालेली आहे। हे क्षेत्र शेतीसाठी अनुकूल नसते। याची जाडी 8 ते 16 किलोमीटर एवढी आहे। दुसरे आहे तराई मैदान। याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे घनदाट वने आणि दलदलीचा प्रदेश येतो। तिसरे आहे भांगर मैदान। जुन्या दलोडापासून याची निर्मिती झाली आहे, म्हणजे जुन्या काळापासून। गडद रंग, ह्युमसचे उच्च प्रमाण, भारतीय मध्य मैदानातील सर्वात उत्पादक भूमी हे याचे वैशिष्ट्य आहे। याचा नकाशा आपण समोर दिलेला आहे। चौथे आहे खादर मैदान। नवीन जलोड भागात नवीन गाळ संचवून याची निर्मिती झालेली आहे। पाचवे आहे त्रिभुज मैदान। तर हे याचे भाग झाले। आता आपण उत्तर भारतीय मैदानाची प्रादेशिक विभागणी पाहूया। पहिले आहे राजस्थान मैदान, थरचे वाळवंट। दुसरे आहे पंजाब आणि हरियाणा मैदान। तिसरे आहे गंगा मैदान आणि चौथे आहे ब्रह्मपुत्रा मैदान। आता आपण राजस्थान मैदाना याविषयी माहिती घेऊया। याला थरचे वाळवंट असेही म्हणतात। पश्चिम भागात पश्चिम राजस्थान आणि त्यास लागून असणारा पाकिस्तान येथे हा पसरलेला आहे। याची लांबी 650 किलोमीटर तर रुंदी 250 ते 300 किलोमीटर एवढी आहे। याचे एकूण क्षेत्रफळ 2 लाख चौरस किलोमीटर आहे पाकिस्तान मिळून। भारतामध्ये थरच्या वाळवंटाचे क्षेत्र 1.75 लाख चौरस किलोमीटर आहे। यापैकी 2/3 भाग राजस्थान तर 1/3 भाग पंजाब, हरियाणा आणि गुजरातमध्ये आहे। याचा बराचसा भाग परमो कार्बनी फेरस काळात सागराखाली होता। अवशेष खाऱ्या पाण्याचे सांबर सरोवर हे आहे। तर याची सरोवरे देगना, दिवाना, कच्छमन, सारगोल आणि खाबूल इत्यादी आहेत। यातील सुपीक भागास रोही असे म्हणतात। याचे दोन भाग पडतात। पहिले आहे मरुस्थळी, दुसरे आहे राजस्थान बागर। मरुस्थळी भागाचे वैशिष्ट्य म्हणजे वाळवंट, खडकाळ आणि वाळूच्या टेकड्या। येथे प्लाया सरोवर आहे। आता राजस्थान बागरचे वैशिष्ट्य पाहूया। सुपीक भाग, गोडवार मैदान, वाळूच्या टेकड्या, वालुकामय मैदान आणि सांबर सरोवर। सांबर सरोवराची लांबी 30 किलोमीटर तर रुंदी 3 ते 8 किलोमीटर एवढी आहे। हे झाले राजस्थान मैदान। आता आपण पंजाब हरियाणा मैदान याबाबत माहिती घेऊया। याची लांबी 640 किलोमीटर असून रुंदी 300 किलोमीटर आहे। याचे एकूण क्षेत्रफळ 1.75 लाख चौरस किलोमीटर एवढे आहे। सिंधूंच्या 5 उपनद्या यात आढळतात। झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज या सिंधूच्या प्रमुख 5 उपनद्या पंजाब हरियाणा मैदानात आढळतात। याची प्राकृतिक रचना पाहूया। सिंध सागर दुआब, झेलम, चिनाब व सिंधू नदीच्या दरम्यान हा दुआब आढळतो। दुसरा आहे चास दुआब, चिनाब आणि झेलमच्या दरम्यान हा दुआब आढळतो। तिसरा आहे रेचना दुआब, रावी आणि चिनाब नद्यांच्या दरम्यान रेचना दुआब आढळतो। चौथा आहे बारी दुआब, बियास आणि रावी दरम्यान हा दुआब आढळतो। तर पाचवा आहे बिस्त दुआब, हा बियास आणि सतलज या नदींच्या दरम्यान आढळतो। हा प्रश्न राज्यसभा 2016 विचारण्यात आला होता। या मैदानात असंख्य शोष प्रवाह आणि प्रदेशाचे तीव्र अपक्षरण आढळते। या मैदानात उत्तर भागात ऋतूकालीन असंख्य प्रवाह आहेत, त्यास छोस म्हणतात। तिसरे आहे गंगा मैदान। भारतीय महामैदानामधील सर्वात मोठे क्षेत्र गंगा मैदानाचे आहे। याचा विस्तार दिल्लीपासून कोलकात्यापर्यंत आहे। आता यामध्ये यूपी, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश होतो। यमुना नदीच्या पाणलोट क्षेत्रापासून पूर्वेस बांगलादेश ते सरहदीकडील विभाग येथेपर्यंत गंगा मैदानाचा विस्तार आहे। याची लांबी 1400 किलोमीटर तर रुंदी 300 किलोमीटर आहे। गंगा मैदानाचे एकूण क्षेत्रफळ 3.75 लाख चौरस किलोमीटर आहे। गंगा मैदानाचा उतार पूर्व आग्नेय दिशेस आहे। यमुना, गोमती, घागरा, गंडक, कोसी इत्यादी नद्यांचा उगम
यमुना, गोमती, घाघरा, गंडक, कोसी इत्यादी नद्यांचा उगम हिमालयाच्या रांगामध्ये होतो। या नद्या मोठ्या प्रमाणात पर्वतामधून गाळ वाहून आणतात। या गाळापासून गंगा मैदानाची निर्मिती झालेली आहे। गंगा मैदानाचे तीन भागात विभाजन केले जाते। पहिले आहे उद्व गंगा मैदान, द अप्पर गंगा प्लेन असे म्हणतात त्याला। याची लांबी 550 किलोमीटर पश्चिम पूर्व आहे तर रुंदी 380 किलोमीटर उत्तर दक्षिण आहे। याचे एकूण क्षेत्रफळ 1.49 लाख चौरस किलोमीटर आहे। हे उर्ध्व गंगा मैदान हे सपाट आणि वैशिष्ट्यविरहित आहे। या मैदानात नद्यांची नागमोडी वळणे आढळतात। चंद्राकृती सरोवर येथेच आढळते। याची प्रादेशिक विभागणी पाहूया। उर्ध्व भाग मैदानाची प्रादेशिक विभागणी, याचा पहिला प्रकार आहे गंगा यमुना दुआब, दुसरा आहे मूर वातोड विभाग। नदीच्या पूर्व काठावर उंच ओढ्यावर वालुकामय प्रदेशाला मूर वातोड विभाग म्हणतात। तिसरा आहे रोहिलखंड मैदान। जलोढ मैदानाचा विशाल विस्तार म्हणजे रोहिलखंड मैदान होय। यात भाबर व तराई उत्तम विकसित झाली आहे। चौथे आहे अवध मैदान। हे गंगा नदीचे उत्तरेस आहे। आता गंगा मैदानाचा दुसरा भाग पाहूया, मध्य गंगा मैदान, याला द मिडल गंगा प्लेन असे म्हणतात। याची लांबी 600 किलोमीटर तर रुंदी 330 किलोमीटर आहे। याचे एकूण क्षेत्रफळ 1.44 लाख चौरस किलोमीटर आहे। मध्य गंगा मैदान हे उत्कृष्टरित्या संक्रमण अवस्थेत आहे। यामध्ये घागरा, गंडक, कोसी या नद्यांचा समावेश होतो। मध्य गंगा मैदानातील बहुतेक सर्व नद्या आपले प्रवाह बदलत असल्याने वारंवार पूरपूर्ण क्षेत्र निर्माण झाले आहे। यातच एक आहे कोसी नदी। कोसी नदीला बिहारची दुःखाश्रू असे म्हणतात। मध्य गंगा मैदानाचे तीन विभाग पडतात। यातले पहिले आहे उत्तर बिहार मैदान, दुसरे आहे दक्षिण बिहार मैदान, तिसरे आहे दोआबचे प्रदेश। गंगा मैदानाचा तिसरा भाग निम्न गंगा मैदान आहे, द लोअर गंगेस प्लेन। याची लांबी 580 किलोमीटर तर रुंदी 200 किलोमीटर आहे। याचे एकूण क्षेत्रफळ 81,000 चौरस किलोमीटर आहे। याचे एक भाग मोठे दलदल आहे। याच्या पूर्वेस ब्रह्मपुत्रा नदीला तिस्ता, जलठाका आणि संकोरा नद्या येऊन मिळतात तर पश्चिमेस महानंदा, अजय, दामोदर नद्या वाहतात तर नैऋत्येस कासी नद्या वाहतात। निम्न गंगा मैदानाचे काही उपविभाग पडतात। उत्तर बंगाल मैदान, गंगेचा त्रिभुज प्रदेश तर सुंदरबन हे निम्न गंगा मैदानाचे उपभाग आहेत। ब्रह्मपुत्रा मैदान पाहूया। ब्रह्मपुत्रा मैदान किंवा आसाम मैदान म्हणतात याला। याची लांबी 720 किलोमीटर असून पूर्व पश्चिम तर रुंदी 60 ते 100 किलोमीटर आहे उत्तर दक्षिण। याचे एकूण क्षेत्रफळ 56,275 चौरस किलोमीटर आहे। हिमालय पठार व मेघालय पठारांच्या मध्ये स्थिर लांब याची अशी रचना आहे। याच्या उत्तरेस अरुणाचल प्रदेश तर पूर्वेस नागोई पत्कोर टेकड्या आहेत। ब्रह्मपुत्रा व तिच्या उपनद्यामुळे मैदानाची निर्मिती झालेली आहे। उच्चायन मैदानाची निर्मिती जलोढ पंख्याच्या मैदानाची मालिका आहे। मजुली बेट पाहूया आपण। ब्रह्मपुत्रा नदीपात्रात 930 चौरस किलोमीटरचे बेट आहे। हे भारतातील प्रथम क्रमांकाचे तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे नदी बेट आहे। जगातील प्रथम क्रमांकाचे नदी बेट हे अमेझॉन नदीमधील मार्जोवा बेट आहे। याची विभागणी एक आहे उर्ध्व आसाम दरी, यामध्ये दिब्रुगड, लखीमपूर, जोरहाट तर शिवसागर यांचा समावेश होतो। तर दुसरी आहे निम्न आसाम दरी, यात नागाव, धुबरी, गोलपाडा, बारपेटा, कमरूद, नीलबार, कोक्राझार, दरांग यांचा समावेश होतो। ही ब्रह्मपुत्रा मैदानाबद्दल माहिती झाली।